भूषण पाटील उमेदवारी अर्ज भरणार आहेत. काँग्रेसचे उत्तर मुंबईचे उमेदवार भूषण पाटील उमेदवारी अर्ज भरणार आहेत. भूषण पाटील यांना उमेदवारी जाहीर झाली. भूषण पाटील यांना आता भाजपच्या पियुष गोयल यांचे आव्हान असेल. भूषण पाटील उमेदवारी अर्ज भरणार आहेत. काँग्रेसचे उत्तर मुंबईचे उमेदवार भूषण पाटील आज उमेदवारी अर्ज भरणार आहेत. त्यांच्यासमोर पियुष गोयल यांचे आव्हान असेल. पियुष गोयल भूषण पाटील अशी लढत या ठिकाणी पाहायला मिळेल. भूषण पाटील यांच्यासोबत बातचीत केली आमचे प्रतिनिधी डॅरेल मिरांडा यांनी, पाहूयात. मुंबई लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार भूषण पाटील आज आपला उमेदवारी अर्ज भरणार आहे. आपल्यासोबत बोलण्यासाठी स्वतः भूषण पाटील आहेत. आपण बघा किती उत्साह आहे लोकांमध्ये, नागरिकांमध्ये सुद्धा. पूर्ण मुंबई दाडून आलेली आहे इथे. आणि आमचे सर्वच नेते, शिवसेनेचे ते म्हणा, काँग्रेसचे नेते, सर्वच नेते इथे आशीर्वाद देण्यासाठी आलेले आहे. आणि त्याच्यातूनच लक्षात येतं की किती 10 वर्षात जे यांनी पास केलेल्या बीजेपीनी, भाजपानी, त्याच्या विरुद्ध किती लोकांमध्ये राग आहे, रोष आहे. तर आपण पाहिलं तर आपल्या समोर मोठं आव्हान आहे. केंद्रीय मंत्री पियुष गोयल मैदानात आहेत. कसं पाहता आपण हे आव्हान असेल? आम्ही वारंवार सांगतो, पियुष गोयल जी 10 वर्ष केंद्रीय मंत्री राहिले आणि हाय प्रोफाईल आहे. त्यांनी कधी इथे या विभागात कधी आलेच नाही आणि ते बाहेरून आहेत. आणि मी स्थानिक आहे. मी एकेका गल्लीमध्ये कित्येक 100 वेळा मी एकेका गल्लीमध्ये लोकांमध्ये गेलेलो. लोक मला एकेक घराघरामध्ये मला ओळखतात. आणि मी सर्वांची कामे केलेली आहेत. आणि तेच पियुष गोयलजी, त्यांना आज इकडे हायफाय नेता त्यांना कोण ओळखत पण नाही. गरीबाचे प्रश्न त्यांना माहित नाही. त्यांनी येता येता सईनला मी इकडनं झोपडी सर्व आणून कार जमिनीवर पाठवेन, त्यांना घर देईन. कशाला? जे आहेत तिथे त्यांना घर द्यायला पाहिजे ना. म्हणजे गरीबाची त्यांना जाण नाही, गरीबी काय असते त्यांना माहित नाही. कारण त्यांनी श्रीमंताचे कामं केल्यानंतर पहिल्यापासून उच्च दर्जाचे नेते राहिलेले आहेत. त्यामुळे मला नाही वाटत की लोक त्यांना पसंती देतील. तर उमेदवारी देण्यात कुठेतरी थोडा उशीर झाला आणि याचा प्रचारावर कुठेतरी फटका बसेल का? काही उशीर झाला नाही. बरीच नावं होती आणि पार्टी विचार करत होती. नेहमीच पार्टीने तुम्ही बघितलं असेल बाहेरून मोठे नेते आणले असतील किंवा अभिनेते आणले असतील. आणि यावेळेला पार्टीने तेच विचार केला की असं न करता स्थानिक कोणाला तरी उमेदवारी द्यायला होती. याच्यावरती चर्चा चालू होती आणि वेळ माझ्या वाटते 1-2 दिवस फक्त बाकी. प्रॉपर वेळेवर मला उमेदवारी दिली आणि मी पहिल्यापासून इथे असल्यामुळे मला तेवढा प्रकार लोकांना कनेक्ट करायची गरज नव्हती. कारण लोकांची मी डे नाईट कनेक्टेड, 24/7 मी कनेक्टेड आहे.